सांगावी याची सत्यता म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगावी मला असं वाटतंय बातम्या ज्या येतात त्यापेक्षा रिपोर्ट काय हातात येत आहे हे पाहण्यासाठी कष्टकऱ्याचा वकील म्हणून पूर्ण हा पैलवान तयार आहे येऊ तर द्या रिपोर्ट हातात रिपोर्ट हातात आल्याच्या नंतर त्यावर मी भाष्य करेन मला एक मात्र आता समजलंय आणि मला ते ठणकावून समजलंय ते असं कि दाऊद इब्राहिम कासकर जागतिक अतिरेकी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आमच्या आमच्या हिंदुस्थानीच्या रक्तामासाचं रक्त ज्यानं सांडलं त्या अतिरेकेच्या संबंधानं नवाब मलिकला अटक आणि त्या अटक्यानंतर अजित पवार समर्थनात सोडवण्यासाठी उभे हे मला आज निष्ठून सांगायचंय माझ्या दृष्टीनं हिंदुस्थानियांच्या दृष्टीनं आम्ही पाहिलेलं चित्र अत्यंत वेदनादायी पण त्या त्याची दुसरी परिस्थिती आमच्या एवढ्या कष्टकरी चौऱ्याण्णव पंच्याण्णव लोकांनी स्वतःच बलिदान दिलं प्राण दिले हिंदुस्थानियांनी परंतु विलीनीकरणाच्या लढ्याच्या बाबतीमध्ये एकही मंत्री एकही आमदार सत्तेतला जे आहे त्या कष्टकऱ्यांकडे गेला नाही त्या उलट मला सांगायचंय जात 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 विहिरीत भारत उभा राहावा ही कायमची आमची भावना आहे इनोलेशन ऑफ कास्ट ही आमची भावना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न तंत्रयान दृष्टीतलंय तंत्रयान दृष्टीतलं अभ्यासकांनी विचार करावा ही आमची भावना आहे परंतु तसं होताना दिसत नाहीये काय होताना दिसतय खासदार संभाजी भोसले ज्यांची टर्म जून मध्ये संपते असं मला समजतंय त्यांच्या खासदारकीची वॅनिटी व्यान घेऊन आझाद मैदानात बसतात मला माहीत नाही ज्या वेळेस माणूस आत्मक्लश घेऊन एक आत्मक्लश एकत्रित करून ज्या वेळेस आपण एखाद्या चिंतनासाठी बसतो त्यावेळेस व्हॅनिटी व्हॅनची आम्हाला तर कधी गरज पडली नाही कारण आम्ही सर्वसाधारणपणे लोकांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणारी माणसं आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासुद्धा याच्यामध्ये कधी लक्झरीज मी पाहिल्या नाहीत चळवळींमध्ये ल म्हणजे जे या देशाची सत्ता पालट झाली ज्या याच्यातून दिल्लीच्या मैदानातून तिथेसुद्धा आम्ही कधी अशा प्रकारच्या लक्झरीज पाहिल्या नाहीत केजरीवालनी सत्ता पालट केला तिथेसुद्धा आम्हाला लक्झरीज पाहायला मिळाल्या नाहीत परंतु लक्झरीजसोबतच्या एक म्हणजे काय म्हणतो स्क्रीन 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 उपोषण होतय त्या स्क्रीन उपोषणाला सोडवण्यासाठी कोण जात आहे मराठा समाजाचे दिलीप वळसे पाटील गृहमंत्री मराठा समाजाचे एकनाथ शिंदे मराठा समाजाचे देशमुख नावाचे मंत्री आज ही परिस्थिती का होतीये जातीसाठी जातीचा माणूस हे काय लिखित आणले तुम्ही जातीच्या पलीकडे जायचं नाही का तिथे जाऊन सगळे खोट्या खोट्या गोष्टी काय तर मने केसेस मागे घेतो ते घेता येत नाहीत कारण एसटी महामंडळाच्या अनेक बसेस फोडलेल्या आहेत एकही केस मागे घेता येत नाही डंके की छोटवर चॅलेंज देतो चॅलेंज देतो चॅलेंज देतो।, देतो का गृहमंत्री या पदावर असताना असं खोटं आश्वासन हे काय कोणाच्या बापाच्या घरची मालमत्ता नाहीये एस टी महामंडळाची बस आमच्या बसेस त्या आंदोलनामध्ये फोडलेल्या आहेत आणि स्पष्टपणे अनेक न्यायालयाचे निवाड्या आहेत की अशा प्रकारच्या केसेस मागे घेता येणार नाहीत मराठा आरक्षण कधी न मिळणार आहे सगळ्यांना माहिती आहे कोण देणार आहे येऊन सांगा नाही मिळणार अशा खोट्या आश्वासनांची खिरापत त्यासोबत काय तर म्हणे आम्ही बजेट देऊ म्हणे त्या संस्थेला त्या संस्थेला मराठ्यांसाठीच्या कसं देता येईल त्याचं कारण सांगतो जे मेजर बॅकवर्ड क्लासेस आहेत एस सी असतील एस टी असतील ओबीसीतले घटक असतील ज्यांना आयोगाने मागास डिक्लेअर केलेलं आहे त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे देताना तिथे तुम्हाला तत्व द्यावं लागतंय हे तत्व नाही म्हणजे सगळ्या खोटारडेपणाचे आश्वासनं त्यातही सांगतो एका बाजूला आमच्या आजाद मैदानात कष्टकरी बसलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जात म्हणून स्क्रीनवरलं स्क्रीनवरलं आंदोलन स्क्रीनवरलं दिखाऊ स्वभाव स्वरूपाचं कारण ज्यावेळेस शाहरुख खानची शूटिंग होते ना त्यावेळेस काय ते व्हॅनिटी व्हॅन्स वगैरे असतात आणि त्या सलमान खानची आणि त्यानंतर मग एक स्क्रीन तयार केली जाते आलिशान बसायची व्यवस्था तशा प्रकारचं त्या मध्ये दिसणाऱ्या टाईपचं आंदोलन उभं करायचं आणि मग त्या आंदोलनाला सगळे मराठ्यांचे मंत्री पिक्चरमधल्यासारखे भेटायला जातात न कधी दिले जाऊ शकतात अशा प्रकारचे आश्वासनं दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला ज्या कष्टकऱ्यांच्या जवळपास पंच्याण्णव सत्त्याण्णव भगिनी ज्या विधवा झालेल्या आहेत आशांचं म्हणजे वेदना घेऊन जो जोरात आपल्या वेदना ओरडल्या जातात परंतु त्या तिन्ही मराठा समाजाच्या मंत्र्यांना कारण ते जातीवर चालणार सगळं झालंय ना आणि मग त्यांना हे आवाजही जात नाही अशा प्रकारचं सरकारचं वर्तन आणि म्हणून मला असं म्हणायचंय एकदम साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये की तुम्ही कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये विलीनीकरणाच्या लढ्यामध्ये लढ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला संवेदना नाहीत परंतु तुम्हाला दाऊद इब्राहिमच्या म्हणजे आता बघा जम आहे कोणाचा व्यवहार कोणाचा होत असते ज्या दोन लोकांच्या आम्ही कोर्टातली माणसं आहोत दोन लोकांची वैचारिकता जमते घेण्यासाठी आणि देण्यासाठी तेव्हाच ते एक एक एक, एक, एक नातं बनत असते घेणारं आणि देणारं प्रकारे दाऊद इब्राहिमसोबत जो अतिरेकी आहे त्या अतिरेक्यासोबत म्हणजे नवाब मलिकसोबत त्याचं जमलं आता त्या जमलेल्या माणसासाठी तुम्ही उतावळे झाले परंतु आम्ही मात्र तक्रार करून ठेवलेली आहे पोलीस आयुक्तांकडं तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सुद्धा तक्रार घेताना अनेक गोष्टींचा विचार केला आणि त्यानंतर जयश्री पाटलांना भेटसुद्धा मिळालेली नाही तरीसुद्धा जयश्री पाटील यांनी तक्रार दिलेली आहे की शरद पवार जे म्हणाले ना की त्यांचे त्यांना सुद्धा पंचवीस वर्षाच्या आधी अशाच प्रकारचे आरोप झाले होते तर आमचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा ओरा कमिशन असेल किंवा शरद पवारांची ती भूमिका असेल स्वतःच सांगितलेली भूमिका असेल कोण अतिरेक्यांसोबत आहे कोण अतिरेक्यांसोबत साठं लोट आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आज मला हे म्हणायचं आहे की मुख्यमंत्री उद्धव तुम्ही कष्टकऱ्यांचे आहात की तुम्ही दाऊद इब्राहिम या अतिरेकी ज्यांचा त्र्याण्णव मध्ये या हिंदुस्थानी रक्त पाहिलं आणि रक्त सांडलेलं पाहिलं त्या रक्तावरचे अश्रू पाहिले त्याच्यासाठी तुम्ही जास्त झुलणार आहात की विलिनीकरण देणार आहात ही इमानदारी सामान्य शाखेतला शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव यांच्याकडे डोळे लावून बसलेला आहे त्यासोबतच आर एस एसचा माणूस सुद्धा हा बघतोय की दाऊद इब्राहिम वाले की कष्टकरी वाले म्हणून त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सगळे पक्ष विद्यार्थी संघटना सामाजिक संघटना फुले शव ना मानणाऱ्या सगळ्या संघटना सुद्धा बघत आहेत आणि त्यासोबतच आणखीन एक परीक्षा आहे विलिनीकरणाचा लढा आणि सभागराच्या पटलावरल्या बाबतीमध्ये मी महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून सांगतो एकशे शहात्तर आमदारांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि विलिनीकरणाच्या संदर्भात होकार दिलेला आहे शिवसेनेचे अधिक आमदार आहेत त्यासोबतच सगळ्याच राजकीय पक्षाचे आमदार आहेत त्या आमदारांची ही परीक्षा आहे की ते सामान्य कष्टकऱ्यांना नागरिकांना खरा बोलतात की खोट बोलतात कारण ज्यावेळेस विषय पटनावर येतो अधिवेशनामध्ये येतो त्यावेळेस तुम्हाला अधिवेशनामध्ये तुमची इमानदारी प्रामाणिकता दाखवायची असते आणि आता पाहू कि तुम्ही किती प्रामाणिक आहात आणि किती इमानदार आणि तुम्ही खरोखर दूध का दूध आणि पाणी का पाणी किती दाखवाल ही वाट आम्ही पाहतो आणि म्हणून विलिनीकरणाचा लढा आम्ही जिंकणार असा आम्हाला विश्वास आहे सवा तीन महिन्यापासून जास्त वेळ झालाय कष्टकरी संपकरी आंदोलन करतायत आजपासून पाच कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलंय त्याबद्दल काय बोला माझ्या अंगाला काटा आला तुमचा हा प्रश्न ऐकून माझ्या अंगाला काटा आला तुमचा हा प्रश्न ऐकून तुम्हाला सांगतो ज्या दिवशी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तारीख होती त्या दिवशी माननीय मुख्य न्यायमूर्तींना मी सांगितलं होत की साहेब तारीख पुढे गेल्याच्या नंतर वेळ पुढे गेल्याच्या नंतर आत्महत्या वाढत आहेत रो वाढत आहे आत्महत्यांचा त्या दुसऱ्या दिवशी सकाळी एका कष्टकऱ्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली तुम्हाला सांगतो दुसरा एका कष्टकऱ्याने एक तुम्हाला सांगायचंय की आज पाच कष्टकऱ्यांनी अन्नत्याग केलाय अन्नत्याग केलाय अन्न त्याग केलाय आणि अन्नत्याग के हे पाच कष्टकरीच नाही तर मला जी माहिती मिळत आहे की महाराष्ट्रामध्ये चिमुकले बाळ गोपाळ माया बहिणी वृद्ध सगळे जण मला फोन करून सांगतायत की सदावर ते सर आम्हाला सुद्धा अन्न त्याग करायचा आहे परंतु मी त्यांना सांगत आहे की तुम्ही असं काहीतरी स्वतःच्या जीवितास कमी जास्त होईल असं करू नका परंतु लोकशाहीमध्ये मा माझ्या सुद्धा मर्यादा आहेत आणि अन्न त्यागाची श्रृंखला वाढू शकते आणि नुसती अन्न त्यागाची श्रंखला वाढू शकत नाही तर त्याच्यातून एखाद्याच्या जीवितस बर वाईट झालं तर परिवहन मंत्री अनिल परब परिवहन मंत्री अनिल परब परिवहन मंत्री अनिल परब अन्न त्यागातून जर एखाद्याचा जीव गेला तर त्या सर्वस्वी जिम्मेदार तुम्ही राहाल तुम्ही राहाल तुम्ही राहाल मुख्यमंत्री उद्धव तुम्ही राहाल तुम्ही राहाल तुम्ही राहाल हे मी महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राला सांगत आहे सदावर्ती साहेब तीन महिने जवळपास ओलांडून गेलेत कष्टकऱ्यांचं संपकऱ्यांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे सर सरकार दुर्लक्ष करत आहे का यांच्याकडे लक्ष देत नाही सरकारचं मुळात काम आहे की कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर तो तोडगा काढून काहीतरी मध्यम मार्ग काढायला पाहिजे कर्मचाऱ्यांची आता गरजच उरली नाही असं वाटतंय का सरकार वागतंय का असं तस नाही आता मी एक फाईल वाचायला घेतली आणि ती फाईल लवकरच पूर्ण होईल आणि त्यानंतर मात्र मी असं म्हणणाऱ्यांपैकी नाही की, ना की बाजूची रूम सॅनिटाईज करून ठेवली मी असं म्हणणाऱ्यांपैकी आहे की नक्की तिथे जाऊन एका जणाला परत जाऊन बसण्याची वेळ आलेली आहे ती फाईल मला म्हणजे वाचण्याची इच्छा नव्हती पण मला आता वाचण्याची वेळ आली परिवहन मंत्री अनिल परब एक गोष्ट लक्षात ठेवायची जी मी निक्षून सांगत आहे तुम्हाला की या कष्टकऱ्यांची गरज नाही असं तुम्ही कधीही म्हणू शकत नाहीत कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलंय की नवीन तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कुणालाही दिलं तरी अठ्ठेचाळीस दिवसाची ट्रेनिंग द्यावी लागते हे आम्ही निक्षून माननीय मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं कारण मागच्या तारखेला सुद्धा हे कायम असं म्हणत होते सरकारच्या वतीनं शाळा सुरू झाल्या शेतकऱ्यांना बसनं जाता येत नाही कारण शेतकरी सो आमच्या सोबत तरी यांना कळवळा आहे शेतकऱ्यांना जाता येत नाहीत हे कधी बसमध्ये बसलेत की नाही आता मला शंका येते हे लोक सांगायचं तात्पर्य त्याच्याही पुढं जाऊन आम्ही सांगितलं की आम या आमच्या ठिकाणी तुम्हाला कुणालाही घेता येणार नाही परंतु कळीचा मुद्दा काय ते सांगतो मी तुम्हाला एस टी महामंडळाच्या बँकेची निवडणूक साधारणतः जून जुलैमध्ये होण्याची माहिती मला मिळते ती बँक सगळ्यात म्हणजे प्रॉफिटेबल बँक या महाराष्ट्रातील कोऑपरेटिव्ह सेक्टरमधली बँक आहे त्या बँकेच्या संदर्भानं निवडणूक होणार आहे वयवृद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी शरद पवार आता लोक काय म्हणतात एक पत्रकार आहेत ठेवणीतले ते काय म्हणतात की वयवृद्ध का म्हणतात सदावरते अहो वयवृद्ध माणसाला वयवृद्ध म्हणणं चुकीचं आहे का सिनियर सिटीजन ऍक्ट अंमलात आणावा याच्यासाठी मी लढलो माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये मला काळजी असते वैवृद्ध लोकांची म्हणून वयवृद्ध म्हणणं काय आपण तरुण म्हणतो युवा म्हणतो बाळ म्हणतो तसं वयवृद्ध म्हणणं हे सुद्धा फार मोठेपणाचं मी म्हणतो म्हणून समजायचं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी शरद पवार यांचे युनियन जी होती जी रिकामी झाली ज्या युनियनची मान्यता निघून गेली अशा युनियनचं आत्तापर्यंत त्या बँकेवर वर्चस्व आता त्याच्यात काय पाच टक्के म सहा टक्के प्रमाण इतरांना मर्जीतल्या लोकांना कर्ज यांना चौदा टक्के पंधरा टक्के कष्टकऱ्यांना तर हे येणाऱ्या काळामध्ये जशी युनियन गेली त्याच प्रकारे बँकाही जाणार आणि त्यामुळं आता कसं आहे की कोणत्याही पद्धतीनं कष्टकऱ्यांना त्रास द्यायचा जातीत तोडून पाहिलं आमदार लावून पाहिलं नुसतं तेच नाही तर सरपंच सुद्धा त्यांनी वापरायचा प्रयत्न केला शरद पवार स्वतः म्हणले की ओ म्हले मास्टर स्ट्रोक मारायला आले मास्टर स्ट्रोक मारायला आले आणि क्लिम्बो झाले शरद पवार क्लिमबोड झाले शरद पवार सांगायचं तात्पर्य मास्टर स्ट्रोक मारणारे क्लीन बोल्ड झाले आणि म्हणून <coughs> मला तुमच्या माध्यमातून हे सांगायचंय की कष्ट मी कडक बोलतो माझा स्वाभिमा माझा स्वाभिमान हा भारताच्या संविधानातून येतो आणि त्यामुळं माझ्या स्वाभिमानापोटी मी जे काही बोलतो मी या हिंदुस्थानाच्या म्हणजे म सुर कष्टकऱ्याच्या सुरक्षेसाठी बोलतो मी दाऊद इब्राहिम या अतिरेक्याच्या विरुद्ध बोलतो वेळ पडली तर दाऊद इब्राहिमच्या विरुद्ध आम्ही आता उतरणार आहोत आम्ही रजा अकादमीच्या विरुद्ध उतरणार आहोत तुम्हाला सांगतो महाराष्ट्र टाईम्सच्या माध्यमातून आम्हाला पत्रामध्ये नमूद करावं लागलं आम्हाला सांगावं लागतंय की तुम्ही दाऊद इब्राहिमची बाजू घेता एका अतिरेक्याची बाजू घेता आम्हाला भीती नाही आम्ही घाबरणार नाहीत आम्ही बुखारी नाहीत आमदार बुखारी त्यांची कशाप्रकारे हत्या झाली आम्ही कष्टकऱ्यांचे तत्कालीन कैवारी दत्ता सामंत त्यांच्या पाठीमागे कदाचित एवढं पाठबळ नव्हतं परंतु आज एक गुणरत्न एक लाख गुणरत्न तयार झालेले आहेत त्यामुळं शंभरदा दाऊद इब्राहिमचा कष्टकऱ्यांच्या चळवळीत माझा खून करण्याआधी जयश्री पाटीलचा खून करण्याआधी सगळ्यांनी समजून घ्यायचं की झेन सदावर ते सुद्धा म्हणजे ते मी पुरून म्हणणार नाही पण उरणारी आहे सगळ्यांना समजले ना त्यामुळं आम्हाला दाऊद इब्राहिमची भीती नाही आम्हाला शरद पवारांची वैवृद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी त्यांची भीती नाही आम्हाला आम्ही कारण कायद्यानं वागणारी माणसं आहोत त्यामुळं विलिनीकरणाच्या लढ्यामध्ये आमच्या जे जे गोष्टी आड येतील त्या गोष्टी आम्ही सायंटिफिकदृष्ट्या त्या गोष्टी आम्ही आता बघा तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणले निलंबन तुम्ही म्हणले सेवा समाप्ती तुम्हीच म्हणले ना की आम्हाला सरकार आम्हाला ह्या लोकांवर कारवाई करायची अर्थातच तुमची कारवाई चुकीची होती अर्थातच तुमचं वर्तन चुकीचं होतं हे सगळ्यांना समजलं आणि मी तर असं म्हणेल की ह्या दशकामध्ये या कष्टकऱ्यांच्या लढ्यामध्ये आज सर्वाधिक मृत्यू देशा हे देशात नाहीतर जगामध्ये एका विशिष्ट हेतूसाठी झालेले असा हा लढा आहे सुवर्ण अक्षरात हा लढा लिहिला जाणार आहे आणि घडीघडीत जग तुम्ही काय सांगता की गिरणी कामगार आज गिरणी कामगार आमच्या लढ्याची तुलना तुम्ही बाजूला करावं लागली का करावं लागली हे आमचं यश आहे तुम्ही सुरवातीला म्हणले गिरणी कामगार आम्ही भारताचं संविधान दाखवलं भारताच्या संविधानाप्रमाणे जे गिरण्या होत्या ते मालकांच्या होत्या एसटी महामंडळ मालकाचं नाही कोणाच्या घर बापाच्या घरचं नाही कोणाच्याच बापाच्या घरचं नाही अरे कष्टकरी घाम घालते ओ उपमुख्यमंत्री अजित पवार सांगा तुम्ही कुठे डॉक्टर म्हणून होतात कुठे इंजिनियर म्हणून होतात तुम्ही कुठे काम केलं तुम्ही काम जर कुठंच केलं नाही तर तुम्ही एवढ्या मोठ्या भांडवलाचे मालक आम्ही कष्टकरी आमच्याजवळ कसं काय तेवढी मालकी आली नाही हो त्यामुळं कष्टकऱ्यांना कष्टकऱ्यांचं कुठंच घोंगडं जे आहे ना ते अडलेलं नाही कष्ट कष्टकऱ्यांसोबत पंगा घेताना विचार करून घ्यायचा कष्टकऱ्यांच्या नादी लागू नका ना कष्टकऱ्यांच्या हक्काचं द्या एवढं मी परत सांगायलो कष्टकऱ्यांसोबत चुकीचं वर्तन अयोग्य आहे आणि आता कष्टकऱ्यांनी अन्नत्याग केलाय अन्नत्याग केल्याच्या नंतर सरकार जागे हो विलीनीकरणाच्या संदर्भात ज्या ज्या मान्य आमदारांनी आम्हाला पत्र दिलंय महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून त्या, त्या, त्या आमदारांना मी पुन्हा एकदा आव्हान करतो की उद्या ज्या वेळेस हा विषय पटलावर येईल त्यावेळेस ज्या इमानदारीनं हिंदुस्थानाच्या शपतेनं तुम्ही निवडून आलेला आहात संविधानाच्या शप्तीनं तुम्ही निवडून आलेला आहात मातृ मातृभूमी एवढीच संविधान पवित्र मानतो आपण आणि संविधानाची शपथ म्हणजे आपल्या जन्मदात्या आईची शपथ असल्यासारखी असते आणि त्यामुळं त्या सगळ्या आमदारांना मी साथ घालतो की तुम्ही त्याच इमानदारीनं विलीनीकरणासाठी तुम्ही उभे राहा त्या आमदारांना मी सांगू इच्छितो जेवढे आमदार या कष्टकऱ्यांसोबत इमानदारीने उभे राहतील हे कष्टकरीसुद्धा नक्की त्यांचा पांग फेडतील तेवढे शेकडो कष्टकरी त्या त्या, -त्या मतदारसंघातले आमचे एका एका मतदारसंघात चार चार तीन तीन हजार कष्टकरी आहेत ते सगळे कष्टकरी जीवाचं रान करतील त्या अंगाच्या कातड्याची चप्पल करतील परंतु त्या आमदारांचा पांग फेडतील त्या आमदारांना मी आज माझ्या वतीनं विनंती करतो की ज्या इमानदारीनं तुम्ही कष्टकऱ्यांना विलिनीकरणासाठी पत्र दिलं त्याच इमानदारीनं तुम्ही सभागृहात मांडा हे महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून मी एक आव्हान करत आहे सदावर साहेब आज उद्यामध्ये टेबल होईल सार्वजनिक होईल अहवाल <coughs> जर अहवाल नकारात्मक आला तर कर्मचाऱ्यांपुढे काय पर्याय अ पर्याय काय कायदा चलनात येईल लॉ कम इन टू मोशन मुख्यमंत्री उद्धव यांच्या नावाने एका कष्टकऱ्यांनी त्यांच्यामुळं आत्महत्या करत आहे असं लिहिलेलं आहे काही लोकांना जेलमध्ये जावं लागेल मुख्यमंत्री उद्धव यांच्यामुळे जर कुणी आत्महत्या केली असेल तर मुख्यमंत्री उद्धव यांना जेलमध्ये जावं लागेल की नाही तर मुख्यमंत्री उद्धव यांना जेलमध्ये जावं लागेल की नाही तर मुख्यमंत्री उद्धव यांना जेलमध्ये जावं लागेल की नाही त्यांच्या नावे चिठ्ठी लिहिलेली आहे आणि ती चिठ्ठी माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्या समोर ही चिठ्ठी एका अफिडेवि सोबत अठ्ठेचाळीस हजार कष्टकऱ्यांनी लिहून लावलेली आहे त्यामुळं अशी एक बाब नाही अशा अनेक बाबी आहेत आणि ते पुराव्या निश्चित त्यामुळे डरता नाही कष्टकरी विलिनीकरणाचा लढा हा स्वाभिमानाचा लढा आहे त्यामुळे आमच्या सोबत पंगा घेऊ नका एवढंच पुन्हा एकदा आमचं म्हणणं Uh, सदावर्ते साहेब महार साईम्स ऑनलाईनच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वातंत्र्य विलीनीकरणाचा अहवाल नकारात्मक वगैरे बातम्या येत आहेत बऱ्यापैकी येत आहेत त्याची सत्यता काय आहे सांगता येईल का कधी हा अहवाल सार्वजनिक होईल याची सत्यता परिवहन मंत्री अनिल परवांनी सांगावी याची सत्यता म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगावी मला असं वाटतंय बातम्या ज्या येतात त्यापेक्षा रिपोर्ट काय हातात येत आहे हे पाहण्यासाठी कष्टकऱ्याचा वकील म्हणून पूर्ण हा पैलवान तयार आहे येऊ तर द्या रिपोर्ट हातात रिपोर्ट हातात आल्याच्या नंतर त्यावर मी भाष्य करेन मला एक मात्र आता समजलंय आणि मला ते ठणकावून समजलंय ते असं की दाऊद इब्राहिम कासकर जागतिक अतिरेकी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आमच्या आमच्या हिंदुस्थानियांच्या रक्ता रक्त ज्यानं सांडलं त्या अतिरेकेच्या संबंधानं नवाब मलिकला अटक आणि त्या अटक्यानंतर अजित पवार समर्थनात सोडवण्यासाठी उभे हे मला आज निष्ठून सांगायचंय माझ्या दृष्टीनं हिंदुस्थानियांच्या दृष्टीनं आम्ही पाहिलेलं चित्र अत्यंत वेदनादायी पण त्या त्याची दुसरी परिस्थिती आमच्या एवढ्या कष्टकरी चौऱ्याण्णव पंच्याण्णव लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं प्राण दिले हिंदुस्थानियांनी परंतु विलीनीकरणाच्या लढ्याच्या बाबतीमध्ये एकही मंत्री एकही आमदार सत्तेतला जे आहे त्या कष्टकऱ्यांकडे गेला नाही त्या उलट मला सांगायचंय जात 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 विहिरीत भारत उभा राहावा ही कायमची आमची भावना आहे इनोलेशन ऑफ कास्ट ही आमची भावना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न तंत्रयान दृष्टीतलंय तंत्रयान दृष्टीतलं अभ्यासकांनी विचार करावा ही आमची भावना आहे परंतु तसं होताना दिसत नाहीये काय होताना दिसतंय खासदार संभाजी भोसले ज्यांची टर्म जून मध्ये संपते असं मला समजतंय त्यांच्या खासदारकीची वॅनिटी व्हॅन घेऊन आजाद मैदानात बसतात मला माहित नाही ज्यावेळेस माणूस आत्मक्लश घेऊन एक आत्मक्लश एकत्रित करून ज्यावेळेस आपण एखाद्या चिंतनासाठी बसतो त्यावेळेस व्हॅनिटी व्हॅनची आम्हाला तर कधी गरज पडली नाही कारण आम्ही सर्वसाधारणपणे लोकांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणारी माणसं आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासुद्धा याच्यामध्ये कधी लक्झरीज मी पाहिल्या नाहीत चळवळींमध्ये म्हणजे जे या देशाची सत्ता पालट झाली ज्या याच्यातून दिल्लीच्या मैदानातून तिथेसुद्धा आम्ही कधी अशा प्रकारच्या लक्झरीज पाहिल्या नाहीत केजरीवालनी सत्ता पालट केला तिथेसुद्धा आम्हाला लक्झरीज पाहायला मिळाल्या नाहीत परंतु सोबतच एक म्हणजे काय म्हणतो स्क्रीन 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 उपोषण आहे त्या स्क्रीन उपोषणाला सोडवण्यासाठी कोण जात आहे मराठा समाजाचा दिलीप वळसे पाटील गृहमंत्री मराठा समाजाचे एकनाथ शिंदे मराठा समाजाचे देशमुख नावाचे मंत्री आज ही परिस्थिती का होतीये जातीसाठी जातीचा माणूस हे काय लिखित आणले तुम्ही जातीच्या पलीकडे जायचं नाही का तिथे जाऊन सगळे खोट्या खोट्या गोष्टी काय तर मन केसेस मागे घेतो ते घेता येत नाहीत कारण एसटी महामंडळाच्या अनेक बसेस फोडलेल्या आहेत एकही केस मागे घेता येत नाही डंके की चॅलेंज देतो चॅलेंज देतो चॅलेंज देतो का गृहमंत्री या पदावर असताना असं खोटं आश्वासन हे काय कोणाच्या का? बापाच्या घरची मालमत्ता नाहीये एस टी महामंडळाची बस आमच्या बसेस त्या आंदोलनामध्ये फोडलेल्या आहेत आणि स्पष्टपणे अनेक न्यायालयांचे निवाड्या आहेत की अशा प्रकारच्या केसेस मागे घेता येणार नाहीत मराठा आरक्षण कधी न मिळणार आहे सगळ्यांना माहिती आहे कोण देणार आहे याऊन सांगा नाही मिळणार अशा खोट्या आश्वासनांची खिरापत त्यासोबत काय तर म्हणे आम्ही बजेट देऊ म्हणे त्या संस्थेला त्या संस्थेला मराठ्यांसाठीच्या कसं देता येईल त्याचं कारण सांगतो जे मेजर बॅकवर्ड क्लासेस आहेत एस सी असतील एस टी असतील ओबीसीतले घटक असतील ज्यांना आयोगाने मागास डिक्लेअर केलेलं आहे त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे देताना तिथे तुम्हाला तत्व द्यावं लागतंय हे तत्व नाही म्हणजे सगळ्या खोटारडेपणाचे आश्वासनं त्यातही सांगतो एका बाजूला आमच्या आझाद मैदानात कष्टकरी बसलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जात म्हणून स्क्रीनवरलं स्क्रीनवरलं आंदोलन स्क्रीनवरलं दिखाऊ स्वभाव स्वरूपाचं कारण ज्यावेळेस शाहरुख खानची शूटिंग होते ना त्यावेळेस काय ते व्हॅनिटी व्हॅन्स वगैरे असतात आणि त्या सलमान खानची आणि त्यानंतर मग एक स्क्रीन तयार केली जाते आलिशान बसायची अशा प्रकारचे आश्वासनं दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला ज्या कष्टकऱ्यांच्या जवळपास पंच्याण्णव सत्त्याण्णव भगिनी ज्या विधवा झालेल्या आहेत आशांचं म्हणजे वेदना घेऊन जो जोरात आपल्या वेदना ओरडल्या जातात परंतु त्या तिन्ही मराठा समाजाच्या मंत्र्यांना कारण ते जातीवर चालणार सगळं झालंय ना, ना। आणि मग त्यांना हे आवाजही जात नाही अशा प्रकारचं सरकारचं वर्तन आणि म्हणून मला असं म्हणायचंय एकदम साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये की तुम्ही कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये विलीनीकरणाच्या लढ्यामध्ये लढ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला संवेदना नाहीत परंतु तुम्हाला दाऊद इब्राहिमच्या म्हणजे आता बघा जम जमते कोणाचा व्यवहार कोणाचा होत असते ज्या दोन लोकांचं आम्ही कोर्टातली माणसं दोन लोकांची वैचारिकता जमते घेण्यासाठी आणि देण्यासाठी तेव्हाच ते एक 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 एक, एक नातं बनत असते घेणारं आणि देणारं प्रकारे दाऊद इब्राहिमसोबत जो अतिरेकी आहे त्या सोबत म्हणजे नवाब मलिकसोबत त्याचं जमलं आता त्या जमलेल्या माणसासाठी तुम्ही उतावळे झाले परंतु आम्ही मात्र तक्रार करून ठेवलेली आहे पोलीस आयुक्तांकडं तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सुद्धा तक्रार घेताना अनेक गोष्टींचा विचार केला आणि त्यानंतर जयश्री पाटलांना भेटसुद्धा मिळालेली नाही तरीसुद्धा जयश्री पाटील यांनी तक्रार दिलेली आहे की शरद पवार जे म्हणाले ना की त्यांचे त्यांना सुद्धा पंचवीस वर्षाच्या आधी अशाच प्रकारचे आरोप झाले होते तर आमचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा ओरा कमिशन असेल किंवा शरद पवारांची ती भूमिका असेल स्वतःच सांगितलेली भूमिका असेल कोण अतिरेक्यांसोबत आहे कोण अतिरेक्यांसोबत साट लोट आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आज मला हे म्हणायचं आहे की मुख्यमंत्री उद्धव तुम्ही कष्टकऱ्यांचे आहात की तुम्ही दाऊद इब्राहिम या अतिरेकी ज्यांचा त्र्याण्णव मध्ये या हिंदुस्थानियांनी रक्त पाहिलं आणि रक्त सांडलेलं पाहिलं त्या रक्तावरचे अश्रू पाहिले त्याच्यासाठी तुम्ही जास्त झुलणार आहात की विलिनीकरण देणार आहात ही इमानदारी सामान्य शाखेतला शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव यांच्याकड डोळे लावून बसलेला आहे त्या सोनेचे अधिक आमदार आहेत त्यासोबतच सगळ्याच राजकीय पक्षाचे आमदार आहेत त्या आमदारांची ही परीक्षा आहे कि ते ना, ना ना की ते सामान्य कष्टकऱ्यांना नागरिकांना खरा बोलतात की खोट बोलतात कारण ज्यावेळेस विषय पटनावर येतो अधिवेशनामध्ये येतो त्यावेळेस तुम्हाला अधिवेशनामध्ये तुमची इमानदारी प्रामाणिकता दाखवायची असते आणि आता पाहूत की कि तुम्ही किती प्रामाणिक आहात आणि किती इमानदार आहात आणि तुम्ही खरोखर दूध का दूध आणि पाणी का पाणी किती दाखवाल ही वाट आम्ही पाहतो आणि म्हणून विलिनीकरणाचा लढा आम्ही जिंकणार असा आम्हाला विश्वास आहे सवा तीन महिन्यापासून जास्त वेळ झालाय कष्टकरी संपकरी आंदोलन करताय आजपासून पाच कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलंय त्याबद्दल काय बोला माझ्या अंगाला काटा आला तुमचा हा प्रश्न ऐकून माझ्या अंगाला काटा आला तुमचा हा प्रश्न ऐकून तुम्हाला सांगतो ज्या दिवशी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तारीख होती त्या दिवशी माननीय मुख्य न्यायमूर्तींना मी सांगितलं होत की साहेब तारीख पुढे गेल्याच्या नंतर वेळ पुढे गेल्याच्या नंतर आत्महत्या वाढत आहेत रो वाढत आहे आत्महत्यांचा त्या दुसऱ्या दिवशी सकाळी एका कष्टकऱ्याने फाशी घेऊन आत्महत्या केली तुम्हाला सांगतो दुसरा एका कष्टकऱ्याने एक जीव गेला आज मला तुम्हाला सांगायचंय की आज पाच कष्टकऱ्यांनी अन्नत्याग केलाय अन्नत्याग केलाय अन्न त्याग केलाय आणि हे अन्नत्याग हे पाच कष्टकरीच नाही तर मला जी माहिती मिळत आहे की महाराष्ट्रामध्ये चिमुकले बाळ गोपाळ माया बहिणी वृद्ध सगळेजण मला फोन करून सांगतायत की सदावरते सर आम्हाला सुद्धा अन्नत्याग करायचं आहे परंतु मी त्यांना परं सांगत आहे की तुम्ही असं काहीतरी ते स्वतःच्या जीवितास कमी जास्त होईल असं करू नका परंतु लोकशाहीमध्ये मा माझ्या सुद्धा मर्यादा आहेत आणि अन्न त्यागाची श्रंखला वाढू शकते आणि नुसती अन्न त्यागाची श्रृंखला वाढू शकत नाही तर त्याच्यातून एखाद्याच्या जीवितास बरं वाईट झालं तर परिवहन मंत्री अनिल परब परिवहन मंत्री अनिल परब परिवहन मंत्री अनिल परब अन्न त्यागातून जर एखाद्याचा जीव गेला तर त्या सर्वस्वी जिम्मेदार तुम्ही राहाल तुम्ही राहाल तुम्ही राहाल मुख्यमंत्री उद्धव तुम्ही राहाल तुम्ही राहाल तुम्ही राहाल हे मी महाराष्ट्र माध्यमातून तमाम महाराष्ट्राला सांगत आहे सदावर्ते कष्टकऱ्यांचं संपकऱ्यांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे सर सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का यांच्याकडे लक्ष देत नाही सरकारचं मुळात काम आहे की कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर तो तोडगा काढून काहीतरी मध्यम मार्ग काढायला पाहिजे कर्मचाऱ्यांची आता गरजच उरली नाही असं वाटतंय का सरकार वागतंय का असं तसं नाही आता मी एक फाईल वाचायला घेतली आणि ती फाईल लवकरच पूर्ण होईल आणि त्यानंतर मात्र मी असं म्हणणाऱ्यांपैकी नाही की, की बाजूची रूम सॅनिटाईज करून ठेवली मी असं म्हणणाऱ्यांपैकी आहे की नक्की तिथे जाऊन एका जणाला परत जाऊन बसण्याची वेळ आलेली ती फाईल मला म्हणजे वाचण्याची इच्छा नव्हती पण मला आता वाचण्याची वेळ आली परिवहन मंत्री अनिल परब एक गोष्ट लक्षात ठेवायची जी मी निक्षून सांगत आहे तुम्हाला की या कष्टकऱ्यांची गरज नाही असं तुम्ही कधीही म्हणू शकत नाहीत कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलंय की नवीन तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कुणालाही दिलं तरी अठ्ठेचाळीस दिवसाची ट्रेनिंग द्यावी लागते हे आम्ही निक्षून माननीय मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं कारण मागच्या तारखेला सुद्धा हे कायम असं म्हणत होते सरकारच्या वतीनं शाळा सुरू झाल्या शेतकऱ्यांना बसनं जाता येत नाही कारण शेतकरी ना आमच्या सोबत तरी यांना कळवळा आहे शेतकऱ्यांना जाता येत नाहीत हे कधी बसमध्ये बसलेत की नाही आता मला शंका येते हे लोक सांगायचं तात्पर्य त्याच्याही पुढं जाऊन आम्ही सांगितलं की आम या आमच्या ठिकाणी तुम्हाला कुणालाही घेता येणार नाही परंतु कळीचा मुद्दा काय ते सांगतो मी तुम्हाला एसटी महामंडळाच्या बँकेची निवडणूक साधारणतः जून जुलैमध्ये होण्याची माहिती मला मिळते ती, ती बँक सगळ्यात म्हणजे प्रॉफिटेबल बँक या महाराष्ट्रातील कोऑपरेटिव्ह सेक्टर मधली बँक आहे त्या बँकेच्या संदर्भानं निवडणूक होणार आहे वयवृद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी शरद पवार आता लोक काय म्हणतात एक पत्रकार आहेत ठेवणीतले ते काय म्हणतात की वयवृद्ध काय म्हणतात सदावरते अहो वयवृद्ध माणसाला वयवृद्ध म्हणणं चुकीचं आहे का सिनियर सिटीजन ऍक्ट अमला तणाव याच्यासाठी मी लढलो माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये मला काळजी असते वैवृद्ध लोकांची म्हणून वयवृद्ध म्हणणं काही आपण तरुण म्हणतो युवा म्हणतो बाळ म्हणतो तसं वयवृद्ध म्हणणं हे सुद्धा फार मोठेपणाचं मी म्हणतो म्हणून समजायचं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी शरद पवार यांचे युनियन जी होती जी रिकामी झाली ज्या युनियनची मान्यता निघून गेली अशा युनियनचं आत्तापर्यंत या बँकेवर वर्चस्व त्या आता त्याच्यात काय पाच टक्के सहा टक्के प्रमाण इतरांना मर्जीतल्या लोकांना कर्ज यांना चौदा टक्के पंधरा टक्के कष्टकऱ्यांना तर हे येणाऱ्या काळामध्ये जशी युनियन गेली त्याच प्रकारे बँकही जाणार आणि त्यामुळं आता कसं आहे की कोणत्याही पद्धतीनं कष्टकऱ्यांना त्रास द्यायचा जातीत तोडून पाहिलं आमदार लावून पाहिलं नुसतं तेच नाही तर सरपंच सुद्धा त्यांनी वापरायचा प्रयत्न केला शरद पवार स्वतः म्हणले की ओ म्हणले मास्टर स्ट्रोक मारायला आले मास्टर स्ट्रोक मारायला आले आणि झाले शरद पवार क्लिमबोड झाले शरद पवार सांगायचं सा तात्पर्य मास्टर स्ट्रोक मारणारे क्लिम्बोड झाले आणि म्हणून <coughs> मला तुमच्या माध्यमातून हे सांगायचंय की कष्ट मी कडक बोलतो माझा स्वाभि माझा स्वाभिमान हा भारताच्या संविधानातून येतो आणि त्यामुळं माझ्या स्वाभिमानापोटी मी जे काही बोलतो मी या हिंदुस्थानाच्या म्हणजे कष्टकऱ्याच्या सुरक्षेसाठी बोलतो मी दाऊद इब्राहिम या अतिरेक्याच्या विरुद्ध बोलतो वेळ पडली तर दाऊद इब्राहिमच्या विरुद्ध आम्ही आता उतरणार आहोत आम्ही रजा अकादमीच्या विरुद्ध उतरणार आहोत तुम्हाला सांगतो महाराष्ट्र टाईम्सच्या माध्यमातून आम्हाला पत्रामध्ये नमूद करावं लागलं आम्हाला सांगावं लागतंय की तुम्ही दाऊद इब्राहिमची बाजू घेता एका अतिरेक्याची बाजू घेता आम्हाला भीती नाही आम्ही घाबरणार नाहीत आम्ही बुखारी नाहीत आमदार बुखारी त्यांची कशा प्रकारे हत्या झाली आम्ही कष्टकऱ्यांचे तत्कालीन कैवारी दत्ता सामंत त्यांच्या पाठीमागे कदाचित एवढं पाठबळ नव्हतं परंतु आज एक गुणरत्न एक लाख गुणरत्न तयार झालेले आहेत त्यामुळं शंभरदा दाऊद इब्राहिमचा कष्टकऱ्यांच्या चळवळीत माझा खून करण्याआधी जयश्री पाटीलचा खून करण्याआधी सगळ्यांनी समजून घ्यायचं की झेन सदावर ते सुद्धा म्हणजे ते मी पुरून म्हणणार नाही पण उरणारी आहे सगळ्यांना समजले ना त्यामुळं आम्हाला दाऊद इब्राहिमची भीती नाही आम्हाला शरद पवारांची वृद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी त्यांची भीती नाही आम्हाला आम्ही कारण कायद्यानं वागणारी माणसं आहोत त्यामुळं विलिनीकरणाच्या लढ्यामध्ये आमच्या जे जे गोष्टी आड येतील त्या गोष्टी आम्ही सायंटिफिकदृष्ट्या त्या गोष्टी आम्ही आता बघा तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणले निलंबन तुम्ही म्हणले सेवा समाप्ती तुम्हीच म्हणले ना की आम्हाला सरकार आम्हाला ह्या लोकांवर कारवाई करायची अर्थातच तुमची कारवाई चुकीची होती अर्थातच तुमचं वर्तन चुकीचं होतं हे सगळ्यांना समजलं आणि मी तर असं म्हणेल की ह्या दशकामध्ये या कष्टकऱ्यांच्या लढ्यामध्ये आज सर्वाधिक मृत्यू देशा हे देशात नाहीतर जगामध्ये एका विशिष्ट हेतूसाठी झालेले असा हा लढा आहे सुवर्ण अक्षरात हा लढा लिहिला जाणार आहे आणि घडीघडी जग तुम्ही काय सांगता की गिरणी कामगार आज गिरणी कामगार आमच्या लढ्याची तुलना तुम्ही बाजूला करावं लागली का करावं लागली हे आमचं यश आहे तुम्ही सुरुवातीला म्हणले गिरणी कामगार आम्ही भारताचं संविधान दाखवलं भारताच्या संविधानाप्रमाणे जे गिरण्या होत्या ते मालकांच्या होत्या एस टी महामंडळ मालकाचं नाही कोणाच्या बापाच्या घरचं नाही कोणाच्याच बापाच्या घरचं नाही अरे कष्टकरी घाम घालते ओ उपमुख्यमंत्री अजित पवार सांगा तुम्ही कुठे डॉक्टर म्हणून होतात कुठे इंजिनियर म्हणून होतात तुम्ही कुठे काम केलं तुम्ही काम जर कुठंच केलं नाही तर तुम्ही एवढ्या मोठ्या भांडवलाचे मालक आम्ही कष्टकरी आमच्याजवळ कसं काय तेवढी मालकी आली नाही हो त्यामुळं कष्टकऱ्यांना कष्टकऱ्यांचं कुठंच घोंगडं जे आहे ना ते आडलेलं नाही कष्ट कष्टकऱ्यांसोबत पंगा घेताना विचार करून घ्यायचा कष्टकऱ्यांच्या नादी लागू नका कष्टकऱ्यांच्या हक्काचं द्या एवढं मी परत सांगायलो कष्टकऱ्यांसोबत चुकीचं वर्तन अयोग्य आहे आणि आता कष्टकऱ्यांनी अन्नत्याग केलाय अन्नत्याग केल्याच्या नंतर सरकार जागे हो विलीनीकरणाच्या संदर्भात ज्या ज्या मान्य आमदारांनी आम्हाला पत्र दिले महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून त्या आमदारांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की उद्या ज्या वेळेस हा विषय पटलावर येईल त्यावेळेस ज्या इमानदारीनं हिंदुस्थानाच्या शप्तेनं तुम्ही निवडून आलेला आहात संविधानाच्या शपथेनं तुम्ही निवडून आलेला आहात मातृ मातृभूमी एवढीच संविधान पवित्र मानतो आपण आणि संविधानाची शपथ म्हणजे आपल्या जन्मदात्या आईची शपथ असल्यासारखी असते आणि त्यामुळं त्या सगळ्या आमदारांना मी साथ घालतो की तुम्ही त्याच इमानदारीनं विलिनीकरणासाठी तुम्ही उभे राहा त्या आमदारांना मी सांगू इच्छितो जेवढे आमदार या कष्टकऱ्यांसोबत इमानदारीने उभे राहतील हे कष्टकरीसुद्धा नक्की त्यांचा पांग फेडतील तेवढे शेकडो कष्टकरी त्या, -त्या मतदारसंघातले आमचे एका एका मतदारसंघात चार चार तीन तीन हजार कष्टकरी आहेत ते सगळे कष्टकरी जीवाचं रान करतील, चा करतील। त्या अंगाच्या कातड्याची चप्पल करतील परंतु त्या आमदारांचा पांग फेडतील त्या आमदारांना मी आज माझ्या वतीनं विनंती करतो की ज्या इमानदारीनं तुम्ही कष्टकऱ्यांना विलिनीकरणासाठी पत्र दिलं त्याच इमानदारीनं तुम्ही सभागृहात मांडा हे महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून मी एक आव्हान करत आहे सदावर्त साहेब आज टेबल होईल सार्वजनिक होईल अहवाल <coughs> जर अहवाल नकारात्मक आला तर एस टी कर्मचाऱ्यांपुढे काय पर्याय उरतात अ पर्याय काय कायदा चालनात येईल लॉ विल कम इन टू मोशन मुख्यमंत्री उद्धव यांच्या नावाने एका कष्टकऱ्यांनी त्यांच्यामुळं आत्महत्या करत आहे असं लिहिलेलं आहे काही लोकांना जेलमध्ये जावं लागेल मुख्यमंत्री उद्धव यांच्यामुळे जर कुणी आत्महत्या केली असेल तर मुख्यमंत्री उद्धव यांना जेलमध्ये जावं लागेल की नाही तर मुख्यमंत्री उद्धव यांना जेलमध्ये जावं लागेल की नाही तर मुख्यमंत्री उद्धव यांना जेलमध्ये जावं लागेल की नाही त्यांच्या नावे चिठ्ठी लिहिलेली आहे आणि ती चिठ्ठी माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्या समोर ती चिठ्ठी एका अफिडेव्हिट सोबत अठ्ठेचाळीस हजार कष्टकऱ्यांनी लिहून लावलेली आहे त्यामुळं अशी एक बाब नाही अशा अनेक बाबी आहेत आणि ते पुराव्या निश्चित आहेत त्यामुळे डरता नाही कष्टकरी विलिनीकरणाचा लढा हा स्वाभिमानाचा लढा आहे त्यामुळे आमच्या सोबत पंगा घेऊ नका एवढंच पुन्हा एकदा आमचं म्हणणं Uh, सदावर्ते साहेब मार्क ऑनलाइन ऑनलाईनच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं विलीनीकरणाचा अहवाल नकारात्मक वगैरे